स्वप्ने पडली उषक काळाची, हाती मात्र अंधकार, देश सारा उजळला जरी, हैदराबादची काजळ रात। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, मात्र भारतातील हैदराबाद राज्यातील जनता अजूनही स्वातंत्र्याची पहाट होण्याची वाट बघत होती। म्हणजेच भारत देश स्वतंत्र झाल्यावरही हैदराबाद राज्याची निजामाच्या पारतंत्र्यातून अद्यापही सुटका झालेली नव्हती। यातून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेलाच धोका निर्माण झाला होता। स्वातंत्र्याच्या स्वप्नपूर्तीसाठी हैदराबाद राज्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी व अत्याचारी राजवटीच्या विरोधात व्यापक असा अभूतपूर्व लढा उभा केला, त्यालाच हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतात। या मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपल्या प्राणाच्या समिधा अर्पण केल्या। व्यापक जनसंघर्ष आणि साथीला या लढ्याला नेतृत्व देणारे स्वातंत्र्य सैनिक यांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य भारतात विलीन करण्यात आले। या राज्यातील जनतेने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा श्वास घेतला। या स्वातंत्र्य महात्म्यामुळे 17 सप्टेंबर हा दिन दरवर्षी हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात 562 छोटी मोठी संस्थाने होती। यापैकी हैदराबाद हे सर्वात मोठे व श्रीमंत संस्थान होते। यात मराठी भाषा बोलणारे मराठवाड्यातील 5 जिल्हे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, तेलुगू भाषा बोलणारे तेलंगणातील 8 जिल्हे हैदराबाद, मेडक, नलगोंडा, वरंगळ, करीमनगर, आदिलाबाद, महबूबनगर, निजामाबाद, तर कानडी भाषा बोलणारे कर्नाटकातील 3 जिल्हे बिदर, गुलबर्गा, रायचूर असे एकूण 16 जिल्ह्यांचे मिळून हे हैदराबाद राज्य बनले होते। हैदराबाद राज्याला 1724 ते 1948 असा एकूण 224 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे। मूळचा अफगाणिस्तानचा रहिवासी असलेला मीर कमरुद्दीन उर्फ चिनकिलीच खान हा मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार हैदराबाद राज्याचा संस्थापक होता। त्याला निजाम उल मुल्क ही मुघल बादशहाकडून मिळालेली पदवी होती। त्याने 1724 मध्ये असफ जाह घराण्याची सत्ता हैदराबाद राज्यावर स्थापन केली। 1763 पर्यंत औरंगाबाद हे निजामाच्या राजधानीचे शहर होते। कालांतराने हैदराबादला राजधानीचा दर्जा मिळाला। हैदराबाद राज्यावर 1724 ते 1948 या काळात एकूण 7 निजामांनी राज्य केले। मीर कमरुद्दीन, मीर निजाम अली, मीर अकबर अली, अली खान नासिरुद्दौला, तहनियत खान असफउद्दौला, मीर महबूब अली आणि मीर उस्मान अली हे ते 7 निजाम होत। यापैकी हैदराबाद मुक्ती संग्राम घडून आला तो शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान याच्या कारकिर्दीत। 1911 साली हा मीर उस्मान अली खान हैदराबादच्या सत्तेवर आला। त्याच्या नावावरूनच धाराशिव शहराचे नाव बदलून उस्मानाबाद असे ठेवले गेले। भारताच्या इतिहासातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून उस्मान अलीची ओळख होती। 1937 मध्ये टाइम्स मॅगझिनने रिचेस्ट मॅन ऑफ द अर्थ म्हणून त्याचा उल्लेख केला होता। उस्मान अलीची एकूण संपत्ती सुमारे 230 अब्ज डॉलर इतकी होती। उस्मान अलीने पोर्तुगीजांकडून चक्क गोवा विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता। अशा या समृद्ध निजामाच्या हैदराबाद राज्याकडे स्वतःचे मुलकी प्रशासन, स्वतंत्र पोस्ट खाते, स्वतंत्र रेल्वे यंत्रणा, स्वतंत्र शिक्षण व्यवस्था, स्वतंत्र लष्कर आणि पोलीस यंत्रणा होती। हैदराबाद राज्याची स्वतंत्र अर्थव्यवस्थाही होती। 1855 मध्ये स्थापन झालेली हैदराबाद स्टेट बँक नावाची स्वतंत्र बँक अस्तित्वात होती। पुढे हीच बँक स्टेट बँक ऑफ हैदराबाद या नावाने ओळखली गेली। नुकतेच या बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले।
हैदराबाद राज्याची स्वतंत्र चलन व्यवस्था होती। स्वतंत्र चलन म्हणजेच हैदराबादी रुपया असणारे संपूर्ण भारतात हैदराबाद हे एकमेव राज्य होते आणि फक्त याच राज्याला चलनाच्या नोटा जारी करण्याचा अधिकार होता। अशा प्रकारे स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रासाठी आवश्यक अशी स्वयंपूर्ण व्यवस्था असल्यामुळे हैदराबाद इनफॅक्ट इज अ कंट्री अँड इज ऑर्गनाइज ॲज अ कंट्री अशी निजामाने घोषणाच केलेली होती। राजकीय आर्थिक लष्करी संपन्नतेच्या जोरावरच निजाम हैदराबाद राज्य भारतात विलीन करता स्वतंत्र ठेवण्याचे स्वप्न पाहत होता। हैदराबाद संस्थानात जनतेची राजकीय सांस्कृतिक धार्मिक भाषिक गळचेपी केली जात होती। राज्यात 82% हिंदू जनता असली तरी या हिंदू जनतेचे सर्व जीवन हे इस्लामी वर्चस्वाखाली होते। उर्दू भाषेची सक्ती केली जात होती। राज्यातील 16 जिल्ह्याच्या कलेक्टरपैकी 14 कलेक्टर हे मुस्लिम होते। निजामाचा सेनापती कासिम रजवी याच्या इत्तेहादुल मुसलमीन या राजकारी संघटनेमार्फत तर जनतेवर अनवनित अन्य अत्याचार सुरू झाले होते। लुटालूट जाळपोळ हत्या अशा अत्याचारात जनता भरडली जात होती। रजाकार आणि अत्याचार हे तर समानार्थी शब्द बनले होते। या अन्याय अत्याचारामुळे हैदराबादच्या जनतेने निजामाच्या आणि कासिम रजवीच्या राजकारी सैन्याविरोधात अभूतपूर्व असा लढा सुरू केला। या लढ्यात स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची प्रेरणा निर्माण करून जनतेला जागृत करण्याचे काम मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ अनंत भालेराव भाऊसाहेब वैशंपायन गोविंदराव पानसरे माणिकचंद पहाडे भाऊराव भिमाजी पाटील आशाताई वाघमारे करुणा चौधरी दगडाबाई शेळके इत्यादी धुरीणांनी केले। संस्थानात वंदे मातरम आंदोलन सविनय कायदेभंग चळवळ झेंडा सत्याग्रह सशस्त्र आंदोलन या माध्यमातून जनतेने सुद्धा व्यापक लढा उभा केला। 18 जुलै 1947 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित केला। त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य मिळाले। या कायद्यानुसार भारतीय संस्थानांना भारत किंवा पाकिस्तान यांच्यात सामील होण्याचा अथवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार मिळाला। यामुळे हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन न होता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला। मात्र देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले हे राज्य स्वतंत्र राहणे हे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचे नव्हते। देशाचे ऐक्य अखंडत्व सार्वभौमत्व यामुळे अबाधित राहणार नव्हते। तसेच संस्थानातील 82% जनतेलाही भारतात विलीन व्हावेसे वाटत होते। हैदराबाद संस्थानात चाललेल्या या मुक्तीलढ्याची दखल घेऊन भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन करण्याचे ठरविले। संयुक्त राष्ट्रसंघाने यात हस्तक्षेप करू नये म्हणून या कार्यवाहीला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले। अवघ्या 3 दिवसात म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम भारतीय सैन्याला शरण आला। हैदराबाद राज्य भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले। त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या भौगोलिक सलगतेला परिपूर्णता प्राप्त झाली। राजकीय स्वातंत्र्याबरोबरच संस्थानातील जनतेच्या सांस्कृतिक धार्मिक भाषिक स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली। हा मुक्तीलढा हैदराबादच्या जनतेच्या दृष्टीने नव्हे तर सलग अखंड धर्मनिरपेक्ष असे लोकशाहीवादी राष्ट्र निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतीय जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो। या मुक्तीलढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना भूमिगतांना वीरांगणांना हुतात्म्यांना कोटी कोटी वंदन आणि विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद वंदे मातरम।